जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एडिट मास्टर एसपी वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ हा आपण आपल्या काइनमास्टर ॲपमधून एडिट करणार आहोत। आजचा व्हिडिओ खूपच खास झालेला आहे, त्यामुळे आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करा, त्याचबरोबर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इथे आपल्या मराठी भाषेतून व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो। त्याचबरोबर जर का तुम्हाला आजच्या व्हिडिओचं मटेरियल हवं असेल तर खाली मी तुम्हाला गुगल डॉक्सच्या माध्यमातून सर्व मटेरियल दिलेलं आहे। त्याचबरोबर तुम्हाला तिथे एक पासवर्ड एंटर करायचा आहे। या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो पासवर्ड सांगितलेला आहे, तो पासवर्ड मिळून तुम्ही ते सर्व मटेरियल फ्रीमध्ये वापरू शकता। त्याचबरोबर जर का अजूनही तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर लगेचच टेलिग्राम ग्रुप जॉईन करा। टेलिग्राम चॅनलवरती आपण नेहमीच आपल्या नवीन नवीन व्हिडिओचं मटेरियल हे फ्रीमध्ये देत असतो, सोबतच आपले काइनमास्टर ॲप हे तिथे मी तुम्हाला दिलेलं आहे। आजच्या व्हिडिओचे जे लाईक एम जे आहे ते किमान 50 लाईक आहे, तर मित्रांनो तुम्ही किमान 50 लाईक नक्की कंप्लीट करा। चला तर मित्रांनो जरा वेळ न घालवता आजच्या आपल्या व्हिडिओ रेडिंगला आपण सुरुवात करूया। साथ साथ वो है मेरे गम में, मेरे दिल की हर खुशी में, जिंदगी में वो नहीं तो कुछ नहीं है मेरी जिंदगी में। तर आपण आलेलो आहोत आपल्या काइनमास्टर ॲपच्या मेन विंडोवरती। यानंतर आपल्याला मधल्यावरती टच करून 1:1 असं चौकोनी रेषा सिलेक्ट करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला मीडिया नावाच्या ऑप्शनवरती टच करून बॅकग्राऊंड नावाच्या ऑप्शनवरती येऊन सिंपल एक काळ्या कलरचं बॅकग्राऊंड या ठिकाणी इन्सर्ट करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याचं टायमिंग आहे ते आपल्या व्हिडिओच्या 30 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे। यानंतर यायचं आपल्याला आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला। यानंतर लेअर नावाच्या ऑप्शनवरती टच करून मीडियावरती जाऊन जो मी तुम्हाला डायलॉग लिहिलेला प्लस सॉन्ग असलेला व्हिडिओ दिलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट करून घ्यायचा आहे। यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ तो या प्रकारे आपण स्क्रोल करत जायचं आहे पुढे, ज्या ठिकाणी आपला हा डायलॉग येतो त्या ठिकाणी येऊन आपण आपल्या स्क्रीनची साईज आहे ती या प्रकारे वाढवून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला हा व्हिडिओ स्क्रोल करून आपल्या पूर्ण व्हिडिओच्या एकदम मध्यभागी आणून ठेवायचा आहे। तर आता पाहू शकतो आपला व्हिडिओ एकदम स्क्रीनच्या मध्यभागी आलेला आहे। साधारणतः आपल्या व्हिडिओच्या 5 सेकंद तर या ठिकाणी हा डायलॉग निघून जातो। तर या ठिकाणी येऊन कात्री चिन्हावर क्लिक करून स्पीड हॅट प्ले हिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यानंतर आपल्याला इथे येऊन लेअर नावाच्या ऑप्शनवरती टच करून मीडियावरती जाऊन जो मी तुम्हाला एक फोटो दिलेला आहे तो फोटो आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट करून घ्यायचा आहे। यानंतर हा फोटो आहे तो आपल्याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचा आहे। यानंतर हा फोटोचं टायमिंग आहे ते आपल्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। सिंपल तिथे आल्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंडवरती क्लिक करून कात्रीचिन्ह क्लिक करून पुढचा पार्टा, तसंच सेम जर का तुमचा फोटो देखील पुढे गेलेला असेल तर कात्रीचिन्ह क्लिक करून पुढचा पार्टा येतो, या प्रकारे कट करून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला या ठिकाणीनंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मध्ये गॅप पडलेला आहे, तर आपण आपल्या पहिल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। यानंतर मागच्या बॅकग्राऊंडच्या व्हिडिओवरती क्लिक करून व्यवस्थित असं या ठिकाणी सरकवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जो आपला फोटो आहे त्या ठिकाणी क्लिक करून खाली गेल्यानंतर ॲडजस्टमेंट नावाच्या मार्किंगवरती क्लिक करून ही जी सुरुवातीची ब्राईटनेसची ॲडजस्टमेंट आहे ही थोडीशी वाढवून घ्यायची आहे। यानंतर एक शेवटची ॲडजस्टमेंट आहे ती देखील या प्रकारे आपल्याला वाढवून घ्यायची आहे। यानंतर ओवरले ॲनिमेशन नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण त्याला फ्लिकर नावाचं ओवरले ॲनिमेशन या ठिकाणी देऊन घेणार आहोत। यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। यानंतर आपल्याला यायचं आपल्या पहिल्या व्हिडिओच्या सुरुवातीला। यानंतर लेअर नावाच्या ऑप्शनवरती टच करून मीडियावरती जाऊन मी जो तुम्हाला एक ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे रेड स्पॉटवाला तो या ठिकाणी आपल्याला इन्सर्ट करून घ्यायचा आहे। यानंतर हा इफेक्ट आपल्याला फुल टू स्क्रीन करून याचा साऊंड आहे तो म्यूट करून खाली गेल्यानंतर ब्लेंडिंग नावाच्या ऑप्शनवरती टच करून स्क्रीन नावाचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे। यानंतर याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो या प्रकारे कात्रीचिन्ह क्लिक करून पुढचा पार्ट आहे तो या प्रकारे कट करून घ्यायचा आहे। यानंतर यायचं आपल्याला आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला। यानंतर लेअर नावाच्या ऑप्शनवरती टच करून मीडियावरती जाऊन मी जी तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे ती बॉर्डर आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट करून घ्यायची आहे। यानंतर ही बॉर्डर आहे ती आपल्याला फुल टू स्क्रीन करून घ्यायची आहे। यानंतर याचं टायमिंग आहे ते आपल्याला आपल्या पूर्ण व्हिडिओच्या एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन लेअर नावाच्या ऑप्शनमध्ये टच करून मीडियावरती जाऊन आपल्याला या ठिकाणी आपला लोगो इन्सर्ट करायचा आहे। जर का तुम्हाला देखील या प्रकारचा लोगो तयार करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे लोगो कसा बनवायचा, तर तो पाहून तुम्ही या प्रकारचा लोगो तयार करायला शिकू शकता। तर पहिल्यांदा आपण आपल्या लोगोचं टायमिंग आहे ते आपल्या पूर्ण व्हिडिओच्या एंडपर्यंत वाढवून घेऊया। यानंतर आपल्याला या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात छोटा चौकोन दिसत आहे तर त्या चौकोनवरती क्लिक करायचं आहे। यानंतर आपल्या लोगोचा साईज आहे तो आपण या प्रकारे छोटा करून व्यवस्थित असं आपल्या खालच्या कोपऱ्यामध्ये इन्सर्ट करून घेऊया। यानंतर आपल्याला खाली गेल्यानंतर ब्लेंडिंग नावाच्या ऑप्शनमध्ये टच करून ओव्हरले नावाच्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून काय होईल ज्यावेळेस आपल्या बॅकग्राऊंडचा कलर बदलेल त्यावेळेस आपला लोगो त्या ठिकाणी उठून दिसेल।
तर मित्रांनो, आपला व्हिडिओ हा या ठिकाणी एडिट करून झालेला आहे. यानंतर आपल्याला शेअरच्या चिन्हावरती क्लिक करून हा व्हिडिओ होय तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. चला तर मित्रांनो, आपण भेटूया आपल्या पुढच्या एकाशे नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.